हॅलो वर्ल्ड ऑफ निमीमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज मी खूप दिवसानंतर व्लॉगिंग करत आहे. असं झालं होतं, निमी जवळजवळ 10-11 दिवस आजारी होती. तर तिला आता बरं वाटायला लागलं, म्हणजे 4-5 दिवस चांगलं डॉक्टरचा कोर्स केला आणि तो आता अजून 2 दिवस आहेत बाकी तसे, पण निमी ठीक आहे. सो म्हटलं आता आजपासून परत एकदा आपले डेली ब्लॉग आणि डेली रुटीन दाखवते तुम्हाला निम्मीची. सो आजपासून चालू करते, तर प्लीज सपोर्ट करा आणि पूर्ण व्हिडिओ बघा. तिला आता मस्त गरम गरम शिरा बनवलेला आहे तुपातला, एकदम चांगला असा, आणि तिला देते निम्मी इथे बसले. ही बघा, निम्मी से हाय बाय बाय. हां हे असं. चल ये खायला. खूप दिवसानंतर निम्मी खाते, नाहीतर एकदम असं आजारातलं पचपचीत जेवण दिलं जात होतं तिला. मी आता दुपारचं जेवण करते, भेंडी आणि चपाती. निम्मी इकडे बघ, निम्मी गेम खेळते. निम्मी कोणता गेम खेळते? तू मला आवाज नाही करू देत नाही. तू काय करत होतीस? गेम खेळत होती. निम्मीचे आंघोळ झाले, फ्रेश झाली. आता तिला तुटू दे. हो सारखं तुटतं तिचं तोंड, तुटू दे. मग तू लावायला शिक तुझ्या बेबीचं, मी कशी तुझं लावते तोंड. नाही मी माझ्या बेबीचं कसं तोंड तुटल्यावर लावते, तू पण लाव. हिच्या बेबीचं तोंडच सारखं निघत, तुटूनच पडतंय सारखं तोंड. मी लावलं हे बघ, बेबीच नाही चांगला. तिच्या बेबीचं तोंड सारखा पडतोय बघ. ती माझी बेबी नाहीये. मग कुणाची? ती डॉल आहे. तूच बोलले ना तुझी बेबी. नाही ती डॉल आहे. डॉल 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 आहे. नेहमीच्या डॉलला आता कपडे शिवायचे तर आम्हाला एवढे घाण कपडे झालेत ना, तरी पण ती नुसती बेबीला मेकअपच करत बसते आणि तिचे सगळे रबर क्लिप सगळे वापरले तिला. हे बघ आय लाइनर सगळं सगळं लावत असते सारखे. केसांना कलर पण केले. ते आम्ही 2 दिवस झालं शॅम्पूनी काढतोय सगळं. निमीचं बेबीचं तोंडच तुटलं. आता निमीचं जेवण झालंय, निम्मी आता झोपणार आहे थोड्या वेळ, कारण उद्या स्कूलला जायचं आणि तिला डान्स प्रॅक्टिस करायची. एक झोपतानाचा रूल आहे की ती झोपत असताना आपण कोणीच डोळे बिळे बंद करायचे नाहीत, फक्त ती डोळे बंद करणार. आणि माझा एक रूल आहे, जर तिने डोळे उघडे ठेवले तर मी झोपणार. सो ती आता उघडे डोळ्यात मी झोपते. दुपारी थोडस पडलंच पाहिजे, कारण की मग रात्री पण लगेच झोप येते आणि लगेच उठलं पण जातं, कारण दिवसभराची झोप पूर्ण झालेली असते. झोप. सो निम्मी आता झोपते आणि नंतर ती झोपल्यानंतर माझे थोडेसे काम आहेत ते करते. घरातली कामं नाहीत, घरातले कुठलीच कामं नसतात, काहीच नाही आहे. असेच थोडेफार व्हिडिओज वगैरे बनवायचे. सो भेटू थोड्या वेळाने. हॅलो, गुड इव्हनिंग. आमचं चहा वगैरे सगळं झालं आणि निम्मी आत्ता गेले आजीच्या काकींकडे त्यांच्या नातीला बघायला. मोनूला बघितल्याशिवाय तिला ते बरंच नाही वाटत, त्यामुळे ते तिकडे गेले. आणि आत्ता वाजलेत 8:15 आलेत. सो जेवणाचं काहीतरी बघते. आणि पप्पा गावी गेलेत, ते येतील रात्री 1-2 वाजेपर्यंत येतील. 2 दिवस झाले पप्पा गावी गेलेत, त्यांचं काम होतं तिकडे त्याच्यामुळे. आणि आता निम्मीचं काढून ठेवते सगळं स्कूलसाठी, उद्या काय काय लागणार आहे. कारण ती स्कूलला जवळजवळ 11-12 दिवस झालं गेलीच नाही आहे. तर तिला आता लागणार आहे काय काय सामान ते सगळं काढते. आणि आजारी असले ना की आपली पण हिंमत नाही होत ना, की त्या असू रे जाऊ दे, ते स्पोर्ट्स आहेत, हे आहे, ते पाठवूया, गरज आहे, तसं काय नाही. मी एवढं इम्पॉर्टंट नाही दिलं बाकीच्या गोष्टींना. तिला असं फील होतं की होत होतं की तिला रेस्टच हवे बॉडीला. आणि खरंच तिचं वेट लॉस पण झालं आजारपणामध्ये. आणि त्रास झाला कारण ते खोकून वगैरे इतकं ते दुखणं, आपल्याला थोडा 2 दिवस जरा त्रास झाला तर किती होतं. सो आम्ही तिच्या मर्जीप्रमाणे मी तिला थांबू दिलं, रेस्ट करू दिली. आणि आता उद्या ती बोलते की मी जाते,
सो 2 दिवस तर तिला जायचं आहे फक्त, आणि तर सॅटरडे संडे परत सुट्टी येते आणि मग ती स्कूलला जाणार आहे. आणि 26 तिची गॅदरिंग आहे, तिने 2 गाण्यांमध्ये म्हणजे पार्टिसिपेट केलं. सो त्याची तयारी तुम्हाला दाखवेन. आणि तिच्या स्टेप एका गाण्याचे इतके मस्त स्टेप झालेत सगळे, म्हणजे कालच टीचरनी ते लिंक पाठवली, कारण प्रॅक्टिस तर होती 10-12 दिवस झालं स्कूलमध्ये होते, पण निम्मी जात नव्हती म्हणून तिला नव्हतं ते माहिती. निम्मीची 1 गाण्याची झाले एका गाण्याच्या प्रॅक्टिसला निम्मी होती, दुसऱ्या गाण्याच्या प्रॅक्टिसला निम्मी नव्हती. सो ते लिंक पाठवले आणि दोन्ही त्याचे चांगले तिची प्रॅक्टिस झाले. सो आता उद्या अजून एकदा ते सगळ्यांसमोर करेल तर तिला छान वाटेल. आणि भेटू नवीन व्लॉगमध्ये. तर तुम्ही मला रिकमेंड करा की मी काय व्लॉगमध्ये दाखवू, निम्मीचं रुटीन काय वगैरे, तुम्हाला काय बघायचं निम्मीच्या बाबतीत तर ते मला सांगा. मला जसे आवडेल, मला जे वाटतं की तुमच्यापर्यंत हे पोचलं पाहिजे निम्मीचं, कारण मला माझी मुलगी आवडते आणि माझ्या मुलीला तुम्ही सगळ्यांनी प्रेम द्यावं असं मला वाटतं. सो म्हणून मी व्हिडिओज बनवते आणि ते छान असतील असं मला वाटतं. आणि प्लीज 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 पूर्ण व्हिडिओ बघा आणि एक सांगा मला की तुम्हाला काय बघायचं आहे नेहमीच्या बाबतीत वगैरे. आणि एक लास्ट मला आणि की चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू थँक्यू, असाच मला सपोर्ट करत राहा. थँक्यू.